तिरोडा शहरामध्ये सध्या शुकशुकाटाचं वातावरण आहे. मेडिकल स्टोअर्स आणि दवाखाने सुरू आहेत, मात्र किराणा माल आता घरपोच दिला जातोय. कोरोनाचा एक रुग्ण मिळून आल्याने तिरोडा शहर बफर झोन झाला आहे. सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद, शहरामध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. तिरोडा तिलकवाड येथील मूळ निवासी असलेल्या व्यक्ती नांदेड येथून 17 मेला तिरोडा येथे आला होता. 21 मेला त्याची कोरोना आजाराची टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याचे कुटुंब संपर्कात आलेले 18 व्यक्तींना सरांडी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. त्यांचे नमुने तपासणी करून पाठवण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचंही समजतंय. कोरोना पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती गोंदिया येथील KTS रुग्णालयात उपचार घेत असून प्रकृती सुधारणा होत असल्याची माहिती मिळत असून प्रशासनाने त्यांच्या घराच्या आसपासचा परिसर आता सील केलाय. मुख्याधिकारी नगर परिषद तिरोडा यांनी तिरोडा शहर बफर झोन म्हणून जाहीर केलाय. तिरोडा शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत. तिरोडा शहरात सध्या शुकशुकाटाचं वातावरण आहे. केवळ दवाखाने, औषधीची दुकाने सध्या सुरू आहेत. भाजीपाला, दूध आणि किराणा माल हा घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता पत्रक काढून त्यात दुकानदारांची नावे, मोबाईल नंबर दिलेला आहे. तिरोडा शहरातील नागरिकांना फोन करून सेवा घरपोच मिळणार आहे. कोरोनाचा एक रुग्ण मिळाल्याने प्रशासन खबरदारीचे पाऊल उचलत आहे. नागरिकांचा किती प्रमाणात याला प्रतिसाद मिळेल हे आता पाहणं आहे. न्यूज 15 मराठीसाठी अमरदीप बडगे, तिरोडा, गोंदिया.